कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आला आला फोन ऐका, आला. तुला मी रूम मध्ये जायला सांगितलं होतं ना, पण माझी आई. अरे बाबा, कुणाचाही फोन नाही आलेला, आणि आला ना तर मी तुला बोलवेन. तुम्ही एकदा फोन करून बघता का? मी काय टेलिफोन ऑपरेटर आहे? दुसरी कामं नाही आहेत मला? तू आता जातोयस का? तुला रेड रिमार्क देऊ मी. नको नको, जातो मी जातो. टिफिन व्यवस्थित सगळा संपायचा. ओके, गुड गर्ल्स. पण बाबा का नाही? बाबाने खूप मोठं काम हातात घेतलं ना, म्हणून बाबांना नाही जमणार आहे. पण काम महत्त्वाचं की आम्ही? असं नाही बोलायचं बाळा, बाबा कोणासाठी काम करतात? तुम्हा दोघींसाठीच ना. बघिने, तुम्हाला छान छान शिकता यावं, छान खेळणी आणता यावीत म्हणून. पण एक गोष्ट माहितीये, बाबा तुम्हाला शाळा सुटल्यावर घ्यायला येणार आहेत, मग तर ठीक आहे ना? पण आठवणीने डब्बा दिला आहेस ना? हो, बटाटो टोस दिलेत, आवडतात ना? बर, एवढं तरी मिळत आहे. एवढं तरी मिळत आहे. आता तर आम्हाला रोज टिफिन देत. हो, मी बनवलेला खाऊ आवडतो तुम्हाला. ठीक आहे, आज तुम्ही आलात ना, मी तुमच्या दोघींसाठी छान काहीतरी बनवून ठेवतो. ओके, चला 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 चला, गाडीत बसूया. सावकाश सावकाश सावकाश. वसुंधरा, बरं झालं इथे बाहेरच भेटलीस ते. गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे एवढ्या सकाळी सकाळी? शुभ कार्य सकाळी उरकावं असं मोठी माणसं म्हणतात ना, म्हणून आलोय. मला समजत नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? माझ्या तनयाचं आणि अखिलचं लग्न ठरवायला आली आहे मी. आज लग्नाची तारीख फायनल करूनच जाणार आहे इथून. मम्मा, बहिणीला माहिती आहे माझ्या आणि अखिल बद्दल? रिअली? मग काही प्रॉब्लेमच नाही. काय ग, कुठे हरवलीस तू? नाही काय नाही, या ना आत. हो, अरे तुम्ही दोघं बघत काय उभे राहिलाय, आत जा. आणि मला मदत लागणार आहे तुझी. चला चला चल. फक्त यामध्ये छोटीशी गफलत झाली. गफलत कसली ग? तू दोन हिरे आहेत म्हणाली होतीस ना? हो, मला तर एकच हिरा दिसतोय. अग, आणि दुसरा साधा दगड आहे ग. चयू, अखिल बद्दल असं काय बोलतीस तू? छे छे, अखिल बद्दल नाही, मग मी तुझ्या मुलीबद्दल, तनयाबद्दल बोलते. तुला काय वाटत, तुझ्या या मुलीला मी माझी सून करून घेईन? कमाल करतेस विशाखा. चयू, माझ्या मुलीशी बोलताना ना नीट बोल. आणि काय वाव ग बोलले ग मी, हरकत काय आहे? हरकत ही आहे की मला तुझी मुलगी अजिबात आवडत नाही. छोटे छोटे कपडे काय घालून फिरते, रात्री दोन दोन वाजेपर्यंत पार्ट्या काय करते, मोठ्यांशी कसं बोलावं हे हिला कळत नाही, चार लोकात कसं वागावं हे तिला समजत नाही.
अशी मुलगी माझ्या घरी सून होऊ शकत नाही. आपल्याला उत्तर मिळालंय. आता इथे ना एक सेकंद सुद्धा उभं राहायची इच्छा नाहीये माझी. चल चल तनया, चला. आणि तुम्ही इथे काय उभे राहिलाय, हे सामान घ्या आणि चला बाहेर. उचला हे सगळं. चल तनया, तनया चल चल. विशाखा थांब. तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? नाही बोला, काय दूषण द्यायचे असतील ते देऊन टाका. नाही दूषण नाही देत ग, ते तुझं काम आहे. पण आज जे वागलीस ना ते बरोबर नव्हतं. काय चुकीचं वागले मी? तुम्हाला ती तनया सून म्हणून हवी की काय या घरात? अगं जयश्री, ती तनया आपल्या समोर लहानाची मोठी झाली. नाही मला मान्य आहे की त्यांच्या घरच्या पद्धती, त्यांची राहणीमान आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे. पण आता विशाखाच्या मनात एखादा विचार आला, तिने आपल्यापाशी बोलून दाखवला, काय चुकलं तिचं? हा असा विचार तिच्या मनात आला तरी कसा? माझा मुलगा काय रस्त्यावर पडलाय कोणाच्याही गळ्यात बांधायला? अगं पण लग्न का करायचंय, कुणाशी करायचंय, मुळात लग्न करायचंय की नाही हे लग्न करणाऱ्यांना नको का ठरवायला? म्हणजे कुणी? अखिलनी? त्याला काय कळतंय? एक सांगून ठेवते तुम्हाला, अखिलच्या बाबतीत मी मला हवी तशीच सून या घरात आणणार आहे. विषय संपला. नाही कर सारखी तुझीच मनमानी कर, पण तुझ्या या तिरसट वागण्यामुळे ना एका चांगल्या कुटुंबाशी आपले संबंध बिघडलेत हे लक्षात ठेव. खरंच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला माझी चूक कशी दिसते तेच कळत नाही मला. नाही आई, मला बाबांचं पटतंय. तुला जरी नकार द्यायचा होता तरी तो शांतपणे देता आला असता. विशाखा मावशी, तनया या सगळ्यांचा अपमान करून काय मिळालं तुला? मग काय करणार आहात आता तुम्ही? वाजत गाजत त्या तनयाला घरात आणणार आहात का? आई तुझ्या शब्दाबाहेर इथे कोणी जाणार नाही हे तुलाही चांगलं माहिती आहे. विषय संपला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.